नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के तांत्रिक विज्ञान आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आणि विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच पोलीस भरती, भरती तलाठी असेल किंवा इतर सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो तर बघा प्रश्न पहिला केंद्रीय मंत्री परुषोत्तम रुपाला यांनी अ हेल्प कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू केला तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी गुजरात राज्यात सुरू केला प्रश्न क्रमांक दुसरा बघा डॅश डॅश हा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी तारामासं आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा लाटांवर आधारित ऊर्जा प्लांट महाराष्ट्र सरकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी रायगड आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारताचे उपराष्ट्रपती कशाचे सिद्ध अध्यक्ष असतात तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए राज्यसभा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी गुजरात राज्यात आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपॉक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी चेन्नईमध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे चीनने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये दाखवले आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊवा बघा पुढीलपैकी कोणत्या धातुकापासून चांदी हा धातू मिळवला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए, ए अर्जेंटाईट आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्यापर्यंत लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ज्ञानपीठ पुरस्कार आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए वाराणसी ते कन्याकुमारी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावं बघा यवतमाळ जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी उमरखेड आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावं बघा महिलांसाठी गृहलक्ष्मी हो योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी कर्नाटक आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा भारतातील प्रसिद्ध गोलघुमट कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए विजापूर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक प पंधरा बघा मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए महात्मा फुले आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम डॅश डॅश या देशात झाली तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा खालीलपैकी सरोदय योजना कशाशी संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सामाजिक नियोजन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा राज्यात पक्षाच्या चार प्रजातींच्या संख्येत स्टेट ऑफ इंडिया इंडियन बर्डच्या अहवालानुसार किती टक्के घट दर्शवली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पन्नास ते ऐंशी टक्के आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए पुणे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे प्रश्न क्रमांक वीस बघा पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी कर्करोग आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए हत्ती आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आसाम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भारत आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए वीस ऑगस्ट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती खालीलपैकी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी स्थायी समिती आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव हे रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राणीसाठी राखीव आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए काळवीट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मार्गदर्शक तत्वे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते शहर हे नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरामध्ये अव्वल स्थानी आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अहमदाबाद आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो आहे जर तुम्हाला ग्रामसेवक भरतीसाठी प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ म्हणजेच ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ ग्राम जर तुम्हाला बघायचे असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुढील पैकी कशाची उपस्थिती पदार्थाला विद्युत सुहक बनवते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी इलेक्ट्रॉन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मसुरी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा गडचिरोली जिल्ह्याची विभा विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चंद्रपूर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस देशाची वाईन कॅपिटल कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नाशिक आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस सूक्ष्मदर्शकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए झकॅरियस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा ही कोणत्या खोऱ्यांनी वेगळी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी तापी व गोदावरी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ग्रीनलँड बेट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस कोणत्या देशाने अशी लेझर गन बनवली आहे जी उपग्रह आणि जमिनीवरील लक्षावर हल्ला करण्यास सक्षम आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चीन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा भारतातील पहिले स्वदेशी र संरचनेत कोळसा ग्लासिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन संयंत्र कोणत्या शहरात सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हैदराबाद आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डायल्डॅश हे रेल्वे स्थानक ग्रीन बिल्डिंग म्हणून प्रमाणित होणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी केवाडिया आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा विंध्यगिरी ही कितवी युद्धनौका आहे जी भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट सतरा अल्फा अंतर्गत बांधली गेली व तिचे वजन किती टन आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सहावी व तिचे वजन सहा हजार सहाशे सत्तर टन आहे